हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खुमासदार नात्यांचा गोडा मसाला ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि या प्रोमोमध्ये जी आजी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, ही आजी तर आपल्या सगळ्यांची ओळखीची आहेच आणि माझी पर्सनल फेवरेट म्हणजे नयनाताई माझ्यासोबत आहेत. नयनाताई, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. खरं तर प्रोमोमध्ये जेव्हा कळलं की तुम्ही असणार आहात, प्रेक्षकांना तेव्हाच कळलं की खूप ठसका आहे, खूप कॉमेडी आहे, खूप काही आहे. खूप स्वागत तुमचं. आणि काय सांगाल, कशी आहे आजी? तशी स्वभावता विनोदी नाही आहे, पण ती जे करते त्यातनं विनोद निर्माण होतो आणि तो कधी कधी खारट असतो, कधी तुरट असतो, कधी गोड असतो, कधी भावणारा असतो, कधी लागणारा असतो. कारण त्या आजीचा स्वभाव धर्म तसा आहे, ती फणसासारखी आहे, मधाळ रसाळ, म्हणजे आपण बरका फणस म्हणतो ना असं आहे, फक्त जाणवू देणार नाही. कारण तिला आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं आहे. कोणाचाही आधार, पुरुषी आधार हा आपल्या कुटुंबाला लाभता कामा नये. आत्ता जे आपण असं म्हणतो स्त्री स्वातंत्र्य वगैरे सर्वार्थानं, तर मला असं वाटतं ही आपल्या लेकीना सुनेला खऱ्या अर्थानं स्त्री स्वतंत्र कशी होऊ शकते याचं शिक्षण देते. त्या आता मुलींना एकांतात त्यांचं त्यांना काय वाटतं हे त्या विचार हा त्यांचा विचार झाला आहे, पण मला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे माझ्या एकूण स्वभाव धर्मावरून त्यांना समजतं. कधी त्यांना आवडतं, कधी आवडत नाही, कधी राग येतो, पण मला त्याची खंत नाही. मी असं म्हणते माझ्याकडे ह्या सगळ्या आहेत, मला त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि इथे आपण सगळे बघतोय, बघा हे मसाले वगैरे ठेवले आहेत आणि बिझनेस आहे एकंदरीत, है ना? उद्योग आहे, खूप मोठ्या मसाल्याचा उद्योग आहे आणि त्यामुळे खूप म्हणजे त्याला डिमांड आहे. एखाद्या गोष्टीला डिमांड असते ना, आणि त्या मसाल्याची ब्रँड अँबॅसेडर मी. बरोबर शब्द वापरत, ब्रँड अँबॅसेडर. त्या मसाल्याची ब्रँड अँबॅसेडर मी आहे, त्यामुळे त्या मसाल्याचं गुपित फक्त मला माहिती आहे. हे मी लोकांना सांगणार नाही, हे मी माझ्या सुनेला सुद्धा सांगितलं नाही, मी असेपर्यंत मी नाही सांगणार. नंतर मग ते कळेल तेव्हा कळेल. हे सुद्धा एक आम्हाला मस्तपैकी काहीतरी बॉन्डिंग किंवा हे सगळी प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगवेगळी स्टोरी आहे जी आमच्यापर्यंत उलगडणार आहे. पण ताई, याच्यामध्ये शर्वाणी ताई आहे जिच्यासोबत तुम्ही आधी काम केलं आहे, ती लहान असताना, आणि तिने आम्हाला किस्सा सांगितला होता. आणि आता परत त्याच्यासोबत काम करताना जेव्हा तुम्हाला कळलं की अरे शर्वाणी आहे, ते एक असं कम्फर्टेबल फिलिंग असतं की बाबा एक आहे. ती कशी खूप मॅच्युअर कलाकार आहे, इतक्या वर्षाच्या कामानंतर तिच्यामध्ये एक प्रकारची अभ्यासू वृत्ती आहे आणि खूप समजून काम करते, त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना खूप आनंद येतो. काय गिव्ह अँड टेक असं, आपला समोरचा कलाकार तितक्याच तन्मयतेनं आपल्याला रिस्पॉन्स करतो किंवा बोलतो. मुख्य म्हणजे तिची डायलॉग डिलिव्हरी, संवाद फेकीचं तंत्र खूप चांगलं आहे, त्यामुळे तिला त्या प्रकारच्या भूमिका अधिक छान दिसतात. हां, तर त्यामुळे मला तिच्यावर काम करताना खूप मजा येते. आणि आम्ही आत्ताच कळलं की तुम्ही एका बाजूला एकांकिका सुरू आहे, नाटक सुरू आहे, आणि एका बाजूला तुम्ही मालिकेचं शूटिंग करताय, तितक्याच आत्मीयतेने करताय. पण आता नवीन पिढी आहे ना की लगेच थकून जाते की बाबा नाही आता मी नाही करू शकत, पण एक मोटिवेशन म्हणून एक काय सांगायला आवडेल की कसं नेहमी काम करत राहण्याची एक वृत्ती? मला काय म्हणायचं आहे की नवीन पिढी अशी का थकते, तर ते भरपूर खात नाहीत, ते मॅगी खातात, ते नूडल खातात, ते पास्ता खातात, असं काहीतरी खातात. ज्याला डायरेक्ट मुद्द्यावर हात घातलात, ते आरबट सरबट खातात. चांगलं तूप खावं, चांगला मध घ्यावा, चांगली पोळी भाजी खावी, चांगली फळं खावीत, मिश्रण करून खावं. पण हे काहीतरी रेसिपी काहीतरी बघतात आणि काहीतरी करतात, कुठलं तरी काहीतरी. आता पास्ता काय असतो आम्हाला माहीत नाही, कारण आमच्या घरी आम्ही करत नाही तो, त्यामुळे ते काय असतं माहीत नाही, पण ते काहीतरी असं लिबलिबीत काहीतरी तो प्रकार असतो. मग त्याची काय चव लागते मला माहीत नाही, मग ते धड तिखट नाही, गोड नाही, आंबट नाही, खारट नाही, तुरट नाही, असं काहीतरी ते बुळबुळीत असं काहीतरी ते असतं. तर असलं काहीतरी खातात, मग तुमच्या अंगात ताकद कशी? ड्रायफ्रूट खाल्ले पाहिजेत, आनंदी राहिलं पाहिजे, तर एनर्जी राहते. एनर्जी राहण्याकरता तुम्हाला व्यायाम केला पाहिजे, पॉझिटिव्हनेस हवा. विचारांचं 24 तास यांची मान जर मोबाईलमध्ये असेल 24 तास, तर मान वर करायला त्यांना आयुष्यात जागाच नाही. जर आयुष्यात तुम्हाला मान वर करून बघायचं असेल, तर आत्तापासूनच तुम्ही मान खालीच घालून बसता.
हे होऊ नये असं मला वाटतं. म्हणजे हे नसावं असं माझं म्हणणं नाही, पण ह्यांनी नुकसान आहे हे लक्षात राहावं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला या व्यवसायात जर यायचं आहे, इथे तुम्हाला काम करायचं आहे, इथे तुम्हाला संवाद म्हणायचा आहे, इथे तुमचा व्हॉल्यूम चांगला पाहिजे, तुमचा आवाज कणखर पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारानं आवाज तुम्हाला वापरता आला पाहिजे, त्याकरता आवाजाची मेहनत आहे, त्याचा व्यायाम आहे, तसं खाणं पाहिजे. खाणं म्हणजे न खाणं का? खाणं म्हणजे सगळं खाणं, सर्व खाणं. व्हेजिटेरियन असाल तर सगळं खा, नॉनव्हेज असाल तर सगळं खा, पण अंगात ताकद मिळवा. असं आहे, तुमच्या अंगात ताकद नसेल तर आवाजात ताकद नाही येतो. हां, तर त्यामुळे मी जास्तीत जास्त नाही दिसणार इतकी मी बारीक असली पाहिजे असं नसावं. आम्ही सुद्धा फॉलो करू तुमचे ह्या टिप्स. पण आता मालिकेतही आजी अशीच आहे की त्यांना एक मार्गावर आणणारी, करेक्ट मार्ग दाखवणारी तितकीच स्ट्रिक्टपणे आणि गोडही आहे. पण आता हळूहळू उलगडेल की ही आजी कशी आहे. तर मालिका येते लवकरच, काय सांगाल प्रेक्षकांना, एक अपील असेल आजी? माझं असं म्हणणं आहे की हे सगळ्यांनी बघावं, हे पुरुषांनी जास्त बघावं, कारण पुरुषांनी बघितल्यानंतर खुमासदार मसाला कसा असतो ते कळेल. आणि हा नात्यांचा मसाला आहे, हे स्वयंपाकात जर पुरुषांना स्वयंपाक येत असेल तर हा मसाला स्वयंपाकात वापरू नका. हा तुम्ही बघा, आणि समाजामध्ये हा सगळा जो गोडा मसाला आहे हा देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा गोडवा नुसता घरात नाही तर तो समाजातही राहील. करेक्ट बोललात तुम्ही, आणि आम्ही सगळे 9 वाजता हजर राहणार टी व्ही समोर. थँक्यू सो मच ताई आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि खूप शुभेच्छा या ही भूमिकेत. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभोत हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. थँक्यू.